नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे कृषी कन्या यूट्यूब चॅनल मध्ये। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांचा कापूस आता जवळपास निघला आहे आणि शेतकरी मित्र आता कापूस बाजारभाव कधी वाढतोय या चिंतेत आहेत। तर आपल्या सर्वांची चिंता आता खत्म होणार आहेत। आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जवळपास 10,000 रुपये बाजारभाव भेटायला सुरुवात झाली आहेत। म्हणजे लोकल मार्केटमध्ये जवळपास 11 ते 11,500 रुपये बाजारभाव आता भेटायला पाहिजे। तर कुठल्या जिल्ह्यामध्ये किती बाजारभाव आहेत हे आपल्या काही शेतकरी मित्रांनी व्हिडिओखाली कमेंट करून सांगितलेले आहेत। त्यांचे नाव आणि त्यांच्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी शेतकरी मित्र व्हिडिओवरती नवीन असाल त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा। सर्वात प्रथम शेतकऱ्यांचे नाव आहेत योगेश बापू सूर्यवंशी, मालेगाव नाशिक येथून कापूस बाजारभाव सांगितला आहेत 9,400 रुपये। पुढचे शेतकरी आहेत सोमेश राऊत, गंगापूर येथून बाजारभाव सांगितला आहेत 9,400 रुपये। पुढचे शेतकरी आहेत उमेश शिंदे, जिल्हा अहमदनगर तालुका शेवगाव, गावाचे नाव आहेत बोदेगाव, कापूस बाजारभाव सांगितला आहेत 9,500 रुपये। पुढचे शेतकरी आहेत तेजस राजेंद्र वाडिले, यांनी गाव वाडोला तालुका शिरूर जिल्हा धुळे येथून कापूस बाजारभाव सांगितला आहेत 9,100 रुपये। शेतकरी मित्रांनो, पुढचे जे शेतकरी आहेत त्यांचं नाव आहे पुष्पराज, यांनी बीडमध्ये बाजारभाव सांगितला आहे 13,500 रुपये। तर शेतकरी मित्र जे कोणी बीडमधून या व्हिडिओला बघत असतील त्यांनी व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा की खरोखरच बीडमध्ये कापूस बाजारभाव 13,000 किंवा 13,500 चालू आहे की ही फक्त एक अफवा आहे। बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।